करण्यातून सर्वच कलाकार बऱ्यापैकी मदत गोळा करत आहेत आणि अतिशय भरपूर प्रमाणात मदत गोळा झालेली आहे. आपण पाहिलं की तो वेगवेगळ्या कपड्यांची आपण हे केलेली आहे, त्यात नवीन कपडे, सर्व नवीन कपडे, त्यात लहान मुलांचे असतील, लेडीजचे असतील, जेंट्सचे असतील, असे वेगवेगळे आत्ता स्टॉर्ट करून ठेवले आहेत. आता पॅकिंग चालू झालेलं आहे. तर आता नुसतं असं न घेता हे सगळे वेगवेगळे स्टॉर्ट केले जातात. हे करत असताना आपण पाहिलं कपड्यांबरोबर जे खाण्याच्या वस्तू आहेत, बिस्किट्स असतील किंवा स्नॅक्स असतील, तर ते वेगळे ठेवलेले आहेत. पाण्याच्या बॉटल्स वेगळ्या ठेवलेल्या आहेत, पाण्याच्या बॉटल्स. त्या पाण्याच्या बरोबर औषधं, सर्व लागणारे औषध ह्या साईडला ठेवले. त्या औषधातील सगळे जे आता लागणारे औषधं आहेत त्याच्याप्रमाणे सगळे औषध असणार आहे. सगळ्या प्रकारची औषधं ह्यात पॅक केलेली आहेत या ठिकाणी. सगळे या साईडला अजून हे सुद्धा सर्व कपड्यांचे बॅग्स भरलेले आहेत. साड्या असतील, ड्रेस मटेरियल असतील किंवा जेंट्सचे कपडे असतील, तर हे पॅक केलेले तिकडे वेगवेगळे दिलेले ह्या बॉक्समध्ये. लहान मुलांचे कपडे असे वेगवेगळे आपण आत्ता पॅक केलेले आहेत. असं त्या साईडला पण सर्व कपड्यांचं पॅकिंग केलेले आहे. त्यानंतर ही जुनी कपडे आपण बाजूला काढलेले आहेत, सॉर्टिंग करून जुनी कपडे आपण पाठवत नाही आहेत. त्यानंतर ब्लँकेट्स असतील किंवा चटई आपण इकडे गोळा केलेले आहेत. या ठिकाणी सगळे जे पॅक केलेले बॅग्स आहेत की ज्यात आपण सॉर्टिंग केलेले आहेत ते या ठिकाणी पॅक केलेले आहेत. यात सर्व आहेत, डाळी आहेत, गहू आहे, तांदूळ आहे, नंतर साफसफाईसाठी लागणाऱ्या वस्तू आहेत, त्याचबरोबर कपड्यांच्या बॅग वेगळ्या ठेवते, औषधं वेगळे ठेवते. अशा प्रकारे इकडं पॅकिंग चालू आहे. सर्व कलाकार इकडं पॅकिंग करत आहेत. त्यातलं सॉर्टिंग करून हे केलं जातं, वेगवेगळ्या याच्यामध्ये पॅक केलं जातं. तांदूळ असेल असेल पॅक झालेले, इकडे सुद्धा पॅक आहेत. बऱ्याच प्रमाणात वस्तू गोळा होत आहेत. अशा प्रकारे वजन करून त्या त्या वेगवेगळं प्रत्येक ह्याचं पॅकिंग केलं जातं. व्यवस्थित पॅक करा. अशा प्रकारे सगळं हे करत असताना जे आपल्या चित्रपट महामंडळाचे सभासद आहेत आणि आर्ट डिरेक्टर आहेत, आपण आम्ही आत्ताच जस्ट मॅप पाठवला, तो आत्ता जस्ट आत्ता यावेळेचा मॅप आहे. आत्ता पहिलं तर बऱ्याच ठिकाणी सुद्धा अजून परिस्थिती ही आहे की तिथे कुठलीच मदत अजून झालेली नाही आहे. तर रामकुमार पोते हे आर्ट डिरेक्टर आहेत आणि ते आत्ता जस्ट आलेले आहेत चित्रापूर्वक सांगलीवरून. ते स्वतः तिथले आहेत, ते स्वतः सांगतील. मी महेश कोरे, कला दिग्दर्शकाचं काम करतो. तर मी खिद्रापूरचा असून त्या गावातली, त्या तिन्ही गावाची दुःखं मला माहीत आहेत. कारण जे गव्हर्नमेंट किंवा हे सगळं मदत कार्य चालू आहे सगळ्या लोकांचं, ते तीन गाव जसं राजापूरवाडी आणि खिद्रापूर, या तीन गावात आजपर्यंत मदत पोचलंच नाही. 2005 माझा पण अनुभव आहे की जे मदत येतं ते सांगली किंवा कोल्हापूरच्या भागातच वाटलं जातं आणि त्या तीन गावापर्यंत पोचतच नाही. आणि मी सरांना आणि हे रिक्वेस्ट करत होतो की तीन गावं जी आहेत आपली, राजापूरवाडी, खिद्रापूर, मी त्या गावचा असल्यामुळे मी सांगू शकतो की ती जेव्हा पूर ओसरेल, जेव्हा त्या गावातील लोक परत येतील, कारण आत्ताची स्थिती जी अशी आहे की त्या गावामध्ये आत्ता कोणी बायका किंवा कुठलंही नाही, ठराविक पुरुष त्या गावामध्ये आहेत आणि तिथे फक्त चारा आणि जनावर असल्यामुळे तिथे राहतात. जेव्हा पूर ओसरेल, त्या ती लोक जेव्हा परत येतील तेव्हा खरं तर त्यांना गरज असते त्या मदतीची. त्यामुळे मी सरांनाही हे रिक्वेस्ट करतो की जेव्हा पूर ओसरेल त्या तीन गावामध्ये जे शासनाचाही मदत जाऊ शकत नाही किंवा आत्ता जे काही मदत सगळीकडे चालू आहे ते कधीच पोचू शकणार नाही, कारण तुम्हाला पहिला सुरुवातीलाच अडवतील आणि तिथं सगळं संपेल. त्यामुळे मी सरांना हेच रिक्वेस्ट करतो, पूर ओसरल्यावर त्या गावामध्ये जाऊन मदत व्हावी अशीच इच्छा आहे. निश्चितपणे यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या आपला उद्देश आहे की त्या ठिकाणी मदत पोचावी, तिथले स्थानिक कलाकार आपल्या मदतीला तयार आहेत. ते म्हटले की आम्ही त्या घरापर्यंत पोचू, तुम्हाला घेऊन जाऊ, तिथपर्यंत गाड्या कशा जातील, बाकीच्या बोटीने कसे पोच करता येईल, ते यासाठी ते आपल्याला मदत करायला तयार आहेत. तर सर्वांनीच या गोष्टीचा विचार करावा, कारण तीन गाव पाहिली, लोकसंख्या बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात आहे. तर तिथे जर असे आपण त्या प्रकारच्या तीन गावावरच कॉन्सन्ट्रेशन केलं तर निश्चितप्रमाणे योग्य ठिकाणी मदत जाईल असं मला वाटतं. त्याबाबत आपण सर्वांनी निश्चित विचार करावा असं मला वाटतं.